Uh, पुणे फेस्टिवलचं आपण पस्तीसावं वर्ष साजरं करतो आहे संदर्भात तुझी काही आठवण असेल आणि उद्याचं काय परफॉर्मन्स आहे ते आम्हाला सांग यस पुणे फे मी स्वतः खरं सांगायचं तर भरतनाट्यम नृत्यांगना आहे मिनपूर दैठणकर आणि अभिनेत्री म्हणून ओळखण्याच्या आधीही मी एक नृत्यांगना म्हणून ह्या स्टेजवर पफॉर्म करून गेलेली आहे पण मागच्या वर्षीपासून मी इनॉग्रेशनमध्ये पफॉर्म करते आहे तर ह्या स्पेशल ॲक्ट आहे जो हेमा मालिनीजींवर आधारित हे, आहे त्यांची पंचात्री आहे आणि त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंना उजाळा मिळणार आहे तर मी स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना असल्यामुळे आणि त्यासुद्धा स्वतः नृत्यांगना असल्यामुळे मी एक क्लासिकल त्यांचं भरतनाट्यमधलं सॉन्ग घेतलं आहे तातही तततही ता 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 तर खूप छान वाटतं आहे करायला माझा कम्फर्ट झोन आहे आणि स्पेशली मला त्यांच्यासमोर ते पफॉर्म करायला मिळणार आहे ह्याचा खरंच खूप आनंद आहे क्लासिकल नृत्य <laughs> त्यांच्याच समोर सादर करणं त्यात मास्टरी मिळवली त्यांनी तर थोडीशी काय थांबतो पाहिजे नक्कीच आहे ते सॉन्ग मी बघितलं आहे त्यांनी फार सुंदर नृत्य केलेलं आहे आणि नॅचरली की त्यांच्यासमोर करणं त्यांचा ऑरा आणि त्या समोर, समोर बसलेले असताना त्यांचं गाणं परफॉर्म करणं खरंच हे खूप वेगळं फिलिंग आहे आणि खूप छान वाटतंय अनुपूर फेस्टिवल सोबतची एखादी आठवण आम्हाला सांग आठवण म्हणजे मला असं आहे की मी लहान असताना माझी आईसुद्धा नृत्यांगना आहे त्यामुळे मी लहान असताना आईबरोबर पुणे फेस्टिवलमध्ये पफॉर्म केलेलं आहे आणि मी कायम तिच्या बरोबर असायचे आणि आज ती माझा डान्स बघायला येणार आहे खरंच खूप छान वाटतंय म्हणजे मला असं वाटतं उद्या संध्याकाळी पुणे फेस्टिवलचं इनॉग्रेशन आहे तर तुम्ही सगळेजणं नक्की बघायला या आ, गणेश कला क्रीडा मंच इथे आणि मॅम ते हे लाईवसुद्धा टेलिकास्ट होणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही सगळेजण आमचा परफॉर्मन्स बघायला या धन्यवाद गणपती बाप्पा गणपती बाप्पा